आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काय रे, काय झालं? भेटण्यासाठी तयार झाली. भेटण्यासाठी तयार झाली? अरे हळू, काय झालं? अरे आई, अरे तुझी आई नाहीये घरात? बाबा अंडे फट्टे एक नंबर. राजा, ती आत्ताही घराजवळ होती, याचा अर्थ ती जोशींकडे अजून गेलेली नाहीये. अरे मग सोने पे सुहागा. सुहागा? हा सुहागा. भावा बस यू ही जीतते रहे ना, आता एक काम करू. काय? हा हाय. कसं आहे? मी मस्त. मला माहिती आहे सकाळपासून टेन्शन मध्ये, तू काही खाल्लेलं नसशील म्हणून तुझ्यासाठी खाऊ आणलंय. अरे पण मी मिठाचं बिन मिठाचं आणलेलं आहे मी. ठीक आहे, आता उगाच नखरे नको करूस. तू नाही खाल्लंस ना तर मी भरवे ना. ठीक आहे, मी नाही म्हंटल तर तू काय ऐकणार आहेस? खाते मी. पण इथे कुठे? इथे एक मिनिट. इथे ये. बस मी आलोच. हे बघ. ज्यूस, पाणी, आपलं जेवण. विक्रांत, अरे काय हे सगळं? हे एवढं सगळं मी एकटी खाणार नाहीये, तुलाही खावं लागणार आहे. अर्थात आपण कॅन्डल लाईट डिनर साठी आलोय ना. कॅन्डल लाईट डिनर? हा. कॅन्डल्स कुठे आहेत? मी पण ना. कॅन्डल्स. काय माझी ही अरेंजमेंट आवडली नाही का तुला? खूप आवडली. ग्रंथ का करतोस एवढं माझ्यासाठी? हा, मी शाळेत असताना ना माझी एक मैत्रीण होती जिचं नाव गिरिजा मयेकर होत. तिने मला डोक्यावर पाडलं होतं, त्यानंतर मी असं वागायला लागलो. काही असत तुझ. असताना किती छान दिसतेस तू गिरीजा. खरं सांगू, तुला भेटून खूप बरं वाटलं. मनावरचं ओझं हलकं झाल्यासारखं वाटलं. ठीक आहे. गिरिजा, तुला माहिती, तू खूप कमाल आहेस खरच.
एवढं टेन्शन आहे तुला, पण जाणवू देत नाहीस कुणाला. ते जे पैसे द्यायचे होते त्याची व्यवस्था झाली? होईल वाटतंय, बघूया. गिरिजा, मला असं कळलं की हॉस्पिटल मधल्या कुठल्या तरी पेशंटला किडनी हवी आहे. डोनर मिळाला का? या सोनलच्या पोटात काही राहतच नाही. तर मी किडनी डोनेट करायचा विचार करते हे सांगितलं नसेल म्हणजे मिळवलं. काय झालं, डोनर मिळाला? मिळेल असं वाटतंय, एक जण आहे तयार. मला ना त्या माणसाचे पाय धरायचे. कोण आहे ग? तू का उगाच चौकशा करतोयस? बरं ठीक, पेशंटच सोडून देऊ आपण. बरं, जे हर्षराच्या घरी पैसे द्यायचे आहेत त्याचं तू उद्या काय करणार आहेस? विक्रांत, हे बघ, तुझं याच विषयी बोलणार असशील ना तर झालं. मला नाही नाही गिरिजा, कॅन्डल लाईट डिनर करतो ना आपण. सॉरी. विक्रांत किती काळजी घेतोस सगळ्यांची, मग घरी का असा वागतोस? असा म्हणजे कसा? असा म्हणजे हेच, घरी खात नाहीयेस, कोणाशी नीट बोलत नाहीयेस. तुझ्या आईला काय वाटेल असा तरी विचार कर. आई भेटून गेली वाटत. ते महत्वाचं नाहीये. तुला नाही का वाटत आपण आधी सारखे बेस्ट फ्रेंड्स होऊन राहावं, भेटावं, बोलावं, वेळ घालवावा? वाटत ना, म्हणून तर वागतो अस. विक्रांत काय वाटत तुला, तू असा वागलास तर हा तिडा सुटेल? नाही, ते तुला कळत का नाहीये? तुझ्या घरच्यांना, माझ्या काकांच्या घरच्यांना आपलं भेटलेलं बोललेलं नाही आवडत. काय करू मी, त्यांचा प्रॉब्लेम आहे. नाही विक्रांत, प्रॉब्लेम ते नाही, तू क्रिएट करतोयस. नेहमी असा तिरक्यात शिरतोस ना, म्हणून ते आणखीन लक्ष ठेवून असतात आपल्यावर, आणि मग ते बोलण्याची एकही संधी सोडत नाही. प्लीज तू जरा नॉर्मल राहा ना. मी नॉर्मल राहिलो तर ते शांत बसतील का? हो, मला तर वाटतं आपण भेटतोय बोलतोय यावर ते रिॲक्टच करणार नाही, कारण त्यांना माहित असेल की हा आपण मित्र आहोत, पण होत आहे त्यांच्या मनासारखं. म्हणून मी म्हणते विक्रांत, प्लीज तू जरा शांत राहा आणि त्यांच्या मनासारखं वाग. ते बघ गिरिजा, तू जर आधी सारखी माझ्याशी बोलायला लागलीस ना आणि भेटायला लागलीस, तू म्हणशील ते करायला तयार आहे. कधी कधी ना मला कळतच नाही तू खरंच मोठा झालाय का, अजून शाळेत जसा होता ना तसाच राहिला. पाणी दे. पाणी हवंय की ज्यूस? नाही पाणी. सॉरी. मी नाही, तू लहान मुलीसारखी वागतो. आणि आता बघ मी काय करतो. नाही नाही, तू पण
सगळ्यांना. प्रसाद, गौरव, प्राची, अरे या ना रे लवकर खाली. ए काय झालं, कशाला आरडाओरड करते? अरे प्रसाद, गिरजाला बघितलं काय? कुठे कुठेच दिसत नाही ती घरात. रवळनाथाला माहिती कुठे गेली? आत खोलीत असेल ना. नाही ना रे, अरे मला झोप येत नव्हती म्हणून तिच्या खोलीत गेले होते. तर खोलीत नव्हती बाय. बाहेर येऊन बघितलं तर बाहेर पण कुठे दिसत नाही. मी नका काळजी करू, कामासाठी गेले असतील बाहेर. नाही ना गो बाय, बाहेर तिची स्कूटर आहे. कुठे गेली असेल फोर, काय माहिती एवढ्या रात्रीची. थांब थांब, मी तू काळजी करू नका, मी बघू ना. तू जा लवकर. माझी तू टेन्शन घेऊ नको, मी फोन करतो तुला. थांब कर रे बाबा, लवकर कर फोन. ती गेली असेल गप्पू. अरे लागला की नाही फोन? लागला, कट केला तिने. कट का करते बाहेर फोन? काय गोंधळ चाललाय? मी इथेच आहे म्हणून फोन कट करत होते. अगो बाई, कुठे गेली होती तू? हा जीवाला गोर लागला ना आमच्या, न सांगता कुठे गेली? सॉरी, तुमची झोप मोड होऊ नये म्हणून न सांगता गेले होते. आता आमची झोप उडवलीस याचं काय? आई पण तुम्ही गेलेलात कुठे? सांगते, सगळं सांगते. अगो हा बघ, आमचे एक पेशंट आहेत जोशी काका म्हणून, त्यांना भेटायला गेले होते. आई अगं, मी ताईला खूप. ताई कुठे होतीस तू? अरे काय चाललंय तुमचं? मी जरा काय बाहेर गेले होते तर एवढे घाबरलात तुम्ही? मला काही होणार नाहीये. ताई आता बस झालं. बघ, तुला कोणाकडे हात पसरण्याची गरज नाहीये. मी आणलेत पैसे, तू त्या पैशाने सोनं विकत दे. गौरव, अरे तेच तर सांगतेय मी, त्याची काही गरज नाहीये. जोशी काकांचा मुलगा पैसे द्यायला तयार झाला. पण त्यांचा सावकारीचा धंदा आहे ना, त्यावर मजबूत व्याज घेतील ते. मला नाही वाटत. अरे दादा, जोशी काका जेव्हा आजारी होते ना तेव्हा मी त्यांची खूप काळजी घेतली, खूप सेवा केली आहे त्यांची, म्हणून कदाचित व्याज नाही घेणार. रवळनाथा पावलास रे बाबा. हो ना, जेव्हा वाटत होतं की काकांकडून पैसे घ्यावे लागतील की काय, तेव्हा मोठ्या संकटातून वाचवलं. हो बस, आपल्यामुळे काकांना त्रास नव्हता, किंवा काकांनी आपल्याकडून पैसेही घेतले नसते. म्हणे घेतले पण नसते. गप्प बसा. आणि गौरव, तू पण, तू ज्यांच्याकडून हे पैसे घेतलेस ना ते त्यांना परत कर. अरे हे तुझं शिकायचं, काहीतरी करून दाखवायचं वय. तू तुझ्या करिअरकडे लक्ष दे, या उधारीच्या भानगडीत पडू नको. कळलं? बघितलंच नाही आपला गौरव केवढा मोठा झालाय ते. हा, माझ्या पोराला कोणाची दृष्ट नको लागू दे. अरे चला आता, तुम्ही पण झोपा, उद्या आपल्याला हर्षदाकडे जायचंय सोनं घेऊन. हा तू पण झोपा बाय. बाबा, खूप मोठ शिवधनुष्य पेल्याला निघाले मी. बोलता बोलता मॅडमना शब्द देऊन बसले. आता तो शब्द पूर्ण करावाच लागला. तुमच्याच कडून शिकले शब्दाची काय किंमत असते. एकदा तुम्ही आईला सांगताना ऐकलं होतं, पोरांना शब्द दिलाय, आता माझे प्राण गेले तरी तो शब्द पूर्ण करायचा. आणि आज तसाच मी हा शब्द पूर्ण करणार. तुम्ही निघून गेलात ना तेव्हा सगळ्या भावंडांना
आपल्या घराला या कुटुंबाला सांभाळेन, त्यांच्यासाठी प्राणही देईन असा शब्द मी तुम्हाला दिला होता. आज त्याच शब्दासाठी मी माझी किडनी विकतीये बाबा. मला नाही माहित आहे बरोबर आहे का चूक आहे, फक्त वाईट ह्या गोष्टीच वाटतंय की हे सगळं मला माझ्या माणसांपासून लपवून करावं लागतंय. बाबा ते मला माफ करतील ना, तुम्ही समजवाल ना त्यांना. बाबा तुम्ही तरी मला माफ कराल का? प्लीज मला माफ करा. बाय. काय गो बाय, बाबांशी काय बोलत होती? आई ते मी आठवण येते बाबाची. काय गो काय सांगत होती बाबांना? हर्षूसाठी जे पाऊल उचललेस ते म्हणजे आईने काहीच ऐकलं नाही. काय गो बाय कसला विचार करते? काही नाही अगं, ते बाबांना सांगत होते की हर्षदासाठी खूप मोठं कर्ज काढतीये, पण तुम्हाला सगळ्यांना सांगितलंय की त्यावर व्याज द्यावं लागणार नाहीये. पण आई सावकार लोक आहेत, ती व्याज तर द्यावंच लागणार. असू दे गो बाय, आम्हाला सगळ्यांना टेन्शन येईल म्हणून बोलली ना तू. असू दे मा, एकदा का हर्षूचा संसार मार्गी लागला ना की हळूहळू सगळं कर्ज फेडू आपण. सोबतच घेऊन आलोय, हे तुम्ही रीड करा आणि डोनरचं काही कळलं तर मला लगेच कळवा, मग मी इन्स्टंट तुमच्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर करतो. जाऊ दे तू सगळं, जा झोप आता. आई आज तू माझ्या बरोबर माझ्या खोलीत झोपशील का गो? असच आज तुझ्या कुशीत झोपायची इच्छा झाली. काय गो तू अजून पण लहानच आहेस असं वाटत मला. पेडा बाई झोपूया. आजचा दिवस आपल्या हर्षूसाठी आणि आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्वाचा आहे. माझ्या गिरजाबाईने खूप कष्ट घेतलाय, तो तिच्या कष्टांना यश मिळू दे. तुमचे आशीर्वाद आमच्या पाठीशी असू दे. अहो अहो किती वेळ या, लवकर आवरलं की नाही? चहा पण तयार झालाय. आई चहा. हो हो झाली माझी तयारी, तुझी झाली का? माझं कधीच आवरलंय. चहा घ्या, ताई आल्या की निघूया. चला चला छान झालाय आता. चला आले मी पैसे घेऊन. चहा घेऊया मग निघूया. हो हो निघूया. आई गौरव कुठे आहे? बोलवा ना त्याला खाली. अगो त्याला राहवलंच नाही म्हणून आधीच गेलाय हर्षूच्या घरी. आपलं बोललेलं जास्तच लागलेलं दिसतंय त्याला. आई आपले आधीचे गौरव भाऊ परत आले असं नाही वाटत तुम्हाला? तू म्हणते ना ते खरं झालं तर रवळनाथच पावला बघ. देवा त्याला चांगली सद्बुद्धी दे, त्याचं सगळं चांगलं होऊ दे रे. आई तू नको काळजी करू, असंच होईल बघ.
चला आता चहा प्या नाही तर थंड होईल. राजी अगं किती चहा घेतलायस? चहा प्यायचा आहे, आंघोळ नाही करायची. वाटलंच तुम्ही अजून बोलले कसे नाही. आणि हा चहा मी आंघोळ करायला नाही, तुम्ही मला जास्त बोललात ना तुमचं डोक्या रोतायला घेतलाय. या तुम्ही यांच्या काळजीने रात्रभर झोपला नाही आणि हे इथे खिदळतायत मजा करतायत. काका काकी तुम्ही अगदी वेळेवर आलात बघा. म्हणजे आता आम्ही सोनं घ्यायला निघणारच होतो हर्षूसाठी. एक काम करा ना, चहा घ्या मग निघूया. त्याची काका काकी ना चहा घेऊ, तुम्ही पण चहा घ्या. चहा घाल तुझ्या नरड्यात, आम्हाला नकोय चहा. जाऊ दे रे दादा, आपल्या घरातलं सामान काय वर आलं नाहीये. कोणी एवढं नको नको म्हणत असताना पण त्यांना चहा ऑफर करत फिर. गिरीजा असं नाही गो, घबराव तू. हर्षदा दागिने देऊचे आहेत ना, त्यामुळे सगळी मंडळी आनंदात दिसत आशीर्वाद का ना. हो ना, आपल्याच पैशाने घेतले दागिने, कळवायला नको एवढी अक्कल नाही यांना. एक मिनिट, तुम्हाला कोणी सांगितलं की आम्ही तुमचे पैसे वापरले? म्हणजे आम्ही तुम्ही दिलेल्या चेकला अजून हातही लावला नाही.